कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लास वरती. सो मित्रांनो, माझ्या मागची स्क्रीन तुम्ही जी पाहताय त्यामध्ये क्लिअरली डिस्क्राइब केले की आपण आपला क्लास हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ते मराठी माध्यम असू किंवा सगळ्यात महत्वाचं इंग्लिश माध्यम असू किंवा सगळ्यात महत्वाचं आपलं सेमी माध्यम असू, या तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना रोज रात्री 9 ते 10:30 मध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्राच्या फ्री मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि फ्री मध्ये शिकवत आहोत. सायन्स असो, मॅथ असो किंवा इंग्लिश असो, त्याला कोणताच डाऊट न ठेवता लाईव्ह मध्ये आपण सगळे डाऊट त्याचे क्लिअर करत आहोत. सो मित्रांनो, रोज रात्री 9 ते 10:30 मध्ये आपल्या क्लासवरती यायला विसरू नका, कारण आपला क्लास हा संपूर्ण महाराष्ट्रभर पहिल्यांदा संपूर्ण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मध्ये शिक्षण प्रोव्हाइड करत आहे. मित्रांनो, आज आपण एका खास व्हिडिओसाठी भेटलो, ते म्हणजे काय तर माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला मागे दिसत असेल की आपण आता डेली प्रॅक्टिस क्वेश्चन टाकायला सुरुवात केली आपल्या चॅनलवरती. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रा तर सबस्क्राईब करून ठेव, किंवा रोज कशी तयारी करायची सायन्सची, मॅथची आणि इंग्लिशची. सो रोज आपले डिटेलमध्ये व्हिडिओ दोन येणार आहे, एक व्हिडिओ आपला सायन्ससाठी येणार आहे, एक व्हिडिओ आपला मॅथ्ससाठी येणार आहे. रोज तुम्हाला मी मिनिमम कमीत कमी 5 प्रश्न देणार आहे, जे तुम्ही रोज प्रयत्न करायचा आहे, रोज ते सोडवायचे आहेत, रोज त्याचा आन्सर शोधायचे आणि आपल्या नोट्समध्ये तयार करायचे. याचे तुम्ही प्रिंटआउट सुद्धा काढू शकतात. हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक भेटेल, तिथे तुम्ही डाउनलोड लिंकवरती क्लिक करून हे हा जो डॉक्युमेंट तुम्ही जो पाहत आहे माझ्या मागे, तो तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही त्याचे फाईल्स बनवू शकता. सो सगळ्यात महत्वाचं मित्रा की हे प्रश्न जे आहेत ते खरंच अत्यंत महत्वाचे आहेत. सो जरा थोडंसं बऱ्यापैकी रोज व्हिडिओ सकाळ आणि संध्याकाळी रोज यूट्यूबवरती चेक करत जा, व्हिडिओ आपला आलाय का, तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते प्रॅक्टिस क्वेश्चन चालू कर मित्रा. ओके, आता आज जो व्हिडिओ मी घेऊन आलोय किंवा आज जे डॉक्युमेंट मी घेऊन आलोय किंवा आज जे डेली प्रॅक्टिस क्वेश्चन मी घेऊन आलोय ते आहेत मित्रा सायन्स म्हणजे. सो बऱ्यापैकी आता आपण सुरुवात करणार आहोत सायन्स 1 पासून. ओके, सो बऱ्यापैकी आता इथे क्लिअरली लिहिलेले की डेली प्रॅक्टिस डे 1 इथं क्लिअरली लिहिले, तसं डे वाढत जाणार तसं तुम्हाला सांगणार. डे 1 सायन्सचं हे, डे 1 मॅथ्सचं सुद्धा भेटणार तुला. ओके, सो आता इथे सायन्स 1 मी क्लिअरली मेन्शन केलेले. सो आता तुला 2 गिव्ह रिझन करायचे आहेत आजच्या दिवशी. ओके, इथे सगळ्यात पहिलं गिव्ह रिझन जे आहे ते आहे तुझ्या पहिल्या धड्यामधून. ओके, ट्रिक जर तुला पाहिजे नसेल तर मित्रा एक लक्षात घे, वेट, वेट मध्ये मित्रा जो फॉर्म्युला आहे वेटचा तो आहे मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, ट्रिक तुला सांगतोय मित्रा, थोडंसं लक्ष दे, कारण जर तुला ट्रिक क्लिअर झाली तर बऱ्यापैकी तुला उत्तर विसरला तरी लक्षात राहील. म्हणजे डब्ल्यूचा जे फॉर्म्युला आहे तो आहे एम इंटू जी. ओके, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल. मित्र जी बदलत राहतो नेहमी, जी नेहमी बदलत राहतो, तू वरती गेला, जमीन सोडून तू वरती गेला हवेमध्ये जी तुझा कमी होतो, बऱ्यापैकी जमिनीत गेल्यानंतर तो कमी होतो, तू जागा बदलली तरी जी कमी होतो. याचा अर्थ जी जर बदलत असेल याचा अर्थ साहजिक आहे मित्रा डब्ल्यू सुद्धा तुझा बदलणार आहे. दुसरा प्रश्न मित्रा चॅप्टर नंबर 2 मध्ये आहे. हा चॅप्टर नंबर 2 मधला प्रश्न तुला व्यवस्थित करायचा आहे, कारण चॅप्टर नंबर 2 मधले खूप सारे गिव्ह रिझन्स पेपरला येत राहतात. इथे आहे की एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. म्हणजे एकाच ग्रुप म्हणजे गणामध्ये येणारे जे आपले अणू आहेत त्यांची जी बोलतात ना व्हॅलेन्सी, ती नेहमी काय असते, सेम असते. कारण जर तू पहिला ग्रुप बघितला मित्र, ट्रिक सांगतोय तुला उत्तर शोधायचे मित्रा, कारण हा होमवर्क आहे माझ्याकडून डेली प्रॅक्टिसचा. सो आता मित्रा पहिला ग्रुप जर घेतला आपण तर पहिला येतो तुझा हायड्रोजन, त्याच्यानंतर येतो लिथियम. ओके, त्याच्यानंतर येतो सोडियम, त्यानंतर येतो पोटॅशियम. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे मित्रा, याचा अर्थ 1 लिहितो. लिथियमचा मित्रा 3 आहे, याचा अर्थ तो 2.1 लिहितो. सोडियमचा मित्रा 11 आहे, तो 2.8.1 लिहितो. त्याच्यानंतर पोटॅशियमचा मित्रा 19 आहे, तू काय लिहितो, तू मित्रा 8.8.1 लिहितो. हे जर तू नेहमी बघितलं तर शेवटी 1-1 आले. याचा अर्थ सिंपल आहे मित्रा, तुला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की बाबा ह्या सगळ्यांची व्हॅलेन्सी काय असणार आहे, सारखी असणार आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा चॅप्टर नंबर 3 मधून तुला दिलाय, तुला ही सेम रिएक्शन करायची. मी हे सेम रिएक्शन तुला शिकवलेली, तुला उत्तर शोधायचे मित्रा, ही रिएक्शन कंप्लीट करायची आणि सगळ्यात महत्वाचं तुला टाईप सांगायचं की नक्की हा कोणता प्रकार आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रा तुला एक चॅप्टर नंबर 2 मधून मी क्वेश्चन दिलेला आहे. हा चॅप्टर नंबर 2 मधला क्वेश्चन जो आहे तो काय की 2-8-2 दिलेले आणि मी खूप वेळा शिकवले ॲटॉमिक नंबर कसा काढायचा, बाळा बेरीज करायची, ग्रुप कसा सांगायचा. मित्रा सांगितलेली ट्रिक मी, माझा व्हिडिओ जाऊन बघ. मी खूप सारे रोज 30 दिवस माझे कंप्लीट झालेले मित्रा कालपर्यंत. सो 30 दिवसाचे व्हिडिओ वाटलं असेल 2x वर जाऊन बघ, बऱ्यापैकी तुला समजतील. पीरियड कसा काढायचा याची सुद्धा ट्रिक मी सांगितलेली. ओके, त्यानंतर प्रश्न 4 जो आता चालू लेक्चर आहे माझं मित्रा, जर तुला हा व्हिडिओ लवकर भेटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की ये रात्री 9 वाजता, कारण रोज हा लेसन जो आहे माझा चॅप्टर नंबर 4 सायन्स 1 चा चालू आहे मित्रा आता. ओके, त्याच्यामध्ये नेम 2 वायर्स, आपल्या घरामध्ये 3 तारा येतात,
असतात, तीन तारांची नावं डोक्यात फिट झाली पाहिजे. त्याच्यामधल्या दोन तारांमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतं मित्रा 220 व्होल्टचं असतं. त्यानंतर शॉर्ट सर्किट मी सांगितलं मित्रा, एकदम गावठी भाषेत तुला सांगितलेलं, लक्षात ठेव. फ्यूज काय असतो मित्रा, ते सुद्धा तुला मी डिस्क्राइब केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा आणि शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा, मी चॅप्टर नंबर 3 च्या शेवटी हा प्रश्न घेतला होता. सो चॅप्टर नंबर 3 च्या शेवटी हा प्रश्न घेतल्यानंतर मी सांगितलं होतं IMPA आणि मी पाठ करून घेतला होता. रस्ट काय, गंज काय मित्रा, त्याचा केमिकल फॉर्म्युला काय, मी लिहून घेतलाय 2-3 वेळा मुलांकडून. कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा लाईव्ह मध्ये मी लिहून घेतो या गोष्टी, कारण ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रा. सी, राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयरन ऍट एनोड. आता तुला ऑक्सिडेशन रिएक्शन लिहायची. मी ऑक्सिडीकरण सांगितलं होतं मित्रा, ट्रिक आहे मित्रा, जो इलेक्ट्रॉन सोडून देतो मित्रा, इलेक्ट्रॉन कमी होतात त्याचे, त्याला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो. नंतर तुला कॅथोड वरची लिहायची आणि नंतर तुला कोरोजनची डेफिनेशन लिहायची. कोरोजनची डेफिनेशन सुद्धा माझ्या नोट्स मध्ये मी दिलेली आहे. लाईव्ह लेक्चर मध्ये बाळा मी लाईव्ह नोट्स प्रोव्हाइड करतो, लाईव्ह लिंक देतो, नंतर ती लिंक प्रोव्हाइड होत नाही. सो सगळ्यात महत्वाचं, जेवढे पण 5 क्वेश्चन मी दिलेले, याचे पटापट लवकर सोल्युशन सेट बनवून घ्या. एक नवीन नोटबुक करा किंवा तुमची जुनी नोटबुक असेल त्याचे पेजेस वापरा आणि मित्रांनो डे वाईज सोडवायला सुरुवात करा, कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रा. हे जर सोडवलं नाही तर कदाचित तू मागे राहून जाशील या महाराष्ट्राच्या संपूर्ण भूमिकेमध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये कोणीतरी विद्यार्थी हे करते आणि बऱ्यापैकी त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करते आणि बोर्डाची तयारी तो करायला सुरुवात केली. सो तू राहून जाऊ नको मित्रा, तू राहून गेला तर मनाला कधीतरी संकोच वाटेल, यार तेव्हा कोणीतरी भेटलं होतं सांगायला, आपण केलं नाही. सो लवकरात लवकर करायला सुरुवात कर मित्रा, कारण जर वेळ निघून गेली तर परत ती वेळ पुन्हा भेटणार नाहीये. आज वेळ तुझ्याकडे आहे, आज वेळ तुला भेटती, याचा अर्थ त्याचा उपयोग कर, नाहीतर ती वेळ नंतर निघून गेल्यानंतर तुला तुझी वेळ दिसणार नाही, तुझं नाव तुला कमवता येणार नाही. सो धन्यवाद, असेच रोज व्हिडिओ आपले येणार आहे. रोज व्हिडिओ येण्या बघण्यासाठी आणि रोज IMP गोष्टी भेटण्यासाठी मित्रा बऱ्यापैकी सबस्क्राईब कर आणि मित्रा ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नको. मेहनत आहे ह्या मागे आणि बऱ्यापैकी तू लाईक केलं तर बऱ्यापैकी आपण लांब जाण्याचा प्रयत्न नक्की करू. ओके, धन्यवाद.